व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजचा डायग्राम बघणार आहोत, म्हणजे कटोरी ब्लाऊजची आकृती बघणार आहोत. काय होतं, आपण ब्लाऊज तर शिवायला शकतो, मापेही काढायला शकतो, पण आपल्याला नेमकं लक्षात राहत नाही की बाबा कुठल्या भागाला काय म्हणावं, उंचीमध्ये किती मिक्स करावं, उंची कुठल्या साईडला घ्यावी, क्रॉसपट्टी कुठं घ्यावी, आणि प्रत्येक भागामध्ये कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं हे आपल्याला समजत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज इथं सारखं, मला प्रत्येक जणांचे भरपूर ताईंचे कमेंट येतात की इथं किती वाढवायचं हे ते, म्हणजे असे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे त्यावर ते एकच उपाय म्हणलं, त्यासाठी मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचा डायग्राम बनवून दाखवणार आहे. म्हणजे यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अशी आकृती बनवणार आहे ब्लाऊजची, आणि त्यावरती तुम्हाला कुठल्या भागासाठी किती मिक्स करायचं, कुठला भाग कुठं मेजरमेंट घ्यायचं आणि कसं घ्यायचं हेही मी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण ह्यामध्ये संपूर्ण अशी एकदम परफेक्ट अशी माहिती आहे. हा एकच व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही पडणार नाही. तुम्ही ह्याच पद्धतीनं प्रत्येक साईजचं माप काढू शकता आणि तुम्ही तुमचा परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता. त्याच्यासाठी तुम्ही काय एक काम करायचं आहे, व्हिडिओ स्किप नका, पूर्ण बघायचा आहे. चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे, आणि व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला एक लाईकही करायचं आहे. आता बघा, आपण मापे टाकूयात आणि तुम्ही पण आता पेन वही घेऊन तुमच्या वहीमध्ये आपण असंच आकृती काढून त्यावरती लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हालाही समजेल की कुठल्या भागाला किती मिक्स करायचं आणि कसे मापे घ्यायची. हा एकच व्हिडिओ बघितला की तुमच्या सगळे प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आता इथं आपण माप लिहून घेतलेलं आहे वहीवरती. बघा, आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे, उंची आहे 13, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14, शोल्डर 3 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, मुंडा 6, समोरील गळा 6, पाठीमागील खालच्या साईडने गळा आहे 5, आणि बाही उंची आपली 5 इंच आहे. अशा पद्धतीचा हा आपला ब्लाऊज आहे. आता आपण सर्वात अगोदर उंची टाकायची आहे. आता उंची टाकताना काय करायचं आहे, इथं बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद बाजू आपल्या साईडला आहे आणि खुली बाजू समोर आहे. खुली बाजू या साईडला असली तरीही चालतं किंवा बंद असली तरीही चालतं, फक्त आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग काढण्यासाठी दोन पेपर आपल्याला पाहिजे, डबल पेपर पाहिजे आहे. अशा पद्धतीचा डबल पेपर पाहिजे आहे. तुम्ही नेहमी काय करायचं आहे, व्यवस्थित माप बसतं आपल्या इकडचं, पेपर हलत नाही, त्यामुळे बंद जी बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायची आहे. आपण ज्या साईडला बसलेलो आहोत त्या साईडला बंद बाजू घ्यायची, आणि त्याच्यानंतर माप टाकायचे आहेत. आणि तुम्ही नेहमी दोन्ही भाग एक वेळेसच कट करायचा आहे ब्लाऊजचा, समोरील आणि पाठीमागचा पेपरवरती. काय होतं, जे मुंड्याचे माप, शोल्डरचं माप असतं, मुंड्याचे जे आकार असतात ते आपण सेपरेट सेपरेट काढले तर वेगळे वेगळे होऊ शकतात आणि होतात, त्यामुळं तुम्ही एकाच पेपरवरती डबल फोल्ड पेपर घेऊन दोन्ही समोरील आणि पुढचा भाग काढायचा आहे. त्यामुळं काय होईल, आपले जे माप आहेत सेम येतील आणि आपलं मेजरमेंट चुकणार नाही. आता बघा, आपण इथं उंची घेऊयात. आता आपण उंची घ्यायची आहे 14 इंच. तयार आहे आपली 13 आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14 इंच. अगोदर मी तुम्हाला मापे घेऊन व्यवस्थित तयार करून दाखवते, त्याच्यानंतर तुम्हाला मी ह्यावरती लिहूनही दाखवणार आहे. 14 इंच उंची घेतलेली आहे, मग आपण इकडल्याही साईडला 14 इंच घेऊयात. आणि हे आपण पट्टीनं मार्क करून घेऊ. नेहमी तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे ब्लाऊजचे जे मार्क करतो आपण त्यावेळेस. काय होतं, पट्टीमुळं आपल्या रेषा ज्या असतात त्या सरळ येतात आणि आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो. हे झालेलं आहे मार्क आपलं. आता याच्यानंतर आता आपण काय करायचं ते सांगणार आहे मी तुम्हाला. इथं गळा रुंदी घ्यायची, गळा रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहोत. याच्यानंतर आपण इथं 3 इंच शोल्डर घेणार आहोत. आपण ज्या ठिकाणी गळा रुंदी घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण समोरील गळा घ्यायचा आहे. समोरील गळा आपला 6 इंच आहे. आता इथंही आपण 2.5 इंच आहे का बघायचं आहे आणि 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. हे झाल्यानंतर आपण मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आपला आहे 6 इंच. इथंही आपण 3 इंच आहे का बघायचं, म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते खालीही परफेक्ट येईल आणि वरतीही परफेक्ट येईल, हेही आपण मार्क करून घेऊयात. आता बघा, हे मार्क करून घेतल्यानंतर आता आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीनं 9.5 इंच घ्यायचं आहे. 38 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 9.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5 इंच. आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे तेही एकदम परफेक्ट ते बघणार आहोत. काय होतं, मुंड्याच्या आकारामुळेही आपला ब्लाऊज बिघडू शकतो. आता हे झालेलं आहे. आता आपण
हे आपलं शिलाई मार्जिन आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई मार्जिन आहे आपला आणि हा भाग आहे तो आपला तयार भाग आहे. आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे बघा. पाठीमागचा जो मुंडा असतो तो 1.5 इंचाचा असतो. 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे आपल्याला आणि समोरील जो असतो तो 1 इंचाचा असतो. अशा पद्धतीने इथं मग आता मुंड्याला आकार कसं द्यायचा हा पॉईंट आपल्याला पाहिजे असतो. शिलाई मार्जिनच्या आतल्या बाजूला आपल्याला मुंड्याला आकार द्यायचं. मग आपण काय करायचं आहे बघा, वरच्या साईडपासून यायचं आहे आणि गोलाकार देत आपल्याला. आता अगोदर आपण काय करायचं आहे, असं डॉट डॉटमध्ये आकार देत जायचं आहे इथपर्यंत आपल्याला हा आकार पाहिजे आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर मुंड्याला आकार दिला ना तर तुमचा मुंडा समोर किंवा पाठीमागं बिलकुल चुना येणार नाही. मग अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागचा झाला आकार. आता समोरील आकार देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचा मध्य काढायचा आहे. आता हे आहे आपलं 6 इंच, 6चा मध्य येतं 3 इंच. मग ज्या ठिकाणी मध्य आलेलं आहे त्या ठिकाणी आपण 1/2 इंच बाहेर यायचं आहे, फक्त 1/2 इंच, जास्तही यायचं नाही. आणि बाहेर आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीनं असं बाहेर येत येत आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. हाही पॉईंट इथं मिक्स व्हायचा आहे आपल्याला. बाहेर काय यायचं आहे कारण आपला ब्लाऊजमध्ये जास्त चुना पडतात ना, समोरच्या साईडला घोळ पडतो, तो पडू नये त्याच्यासाठी आपण तसं बाहेरच्या साईडने 1/2 इंच घेतलेला आहे आणि मग आपण आकार दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण इथं आकार देऊन इथं या पॉईंटला आणखी मिक्स व्हायचं आहे. आपण फक्त किती मध्य काढलेला आहे त्याचा आणि बाहेरच्या साईडला आपण 1/2 इंच आलेला आहोत. अशा पद्धतीनं मुंड्याला आकार दिला ना समोरील आणि पाठीमागचा मुंडा परफेक्ट बसतो. समोर ज्या ब्लाऊजला चुना पडतात त्या पडणार नाहीत, परफेक्ट असा तुमचा मुंडा येईल, ओढणारही नाही. आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे झालं मुंडा. आता आपण समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे. समोरील गळ्याला आकार देताना जास्तही पसरा आकार द्यायचा नाही आपल्याला, कारण जास्त आपण पसरा आकार दिला तर आपलं जे कटोरीचा समोरील भाग आहे तो मोठा होतो, त्यामुळं आकार आपण जास्तही देणार नाही. आता समोरील गळा मुंडा झालेला आहे. आता आपण इथं कटोरीचं माप टाकणार आहोत. कटोरीचं माप कसं टाकायचं आता बघा, कटोरीचं माप टाकायच्या अगोदर आपण क्रॉसपट्टी बघूयात. आता आपण क्रॉसपट्टी घेताना आपली 3.5 इंच किंवा 3 इंचाची क्रॉसपट्टी असते. बघा आपण इथं काय करणार आहोत, 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि इकडल्या साईडला आपण 3 इंच घ्यायचं आहे. 3 इंच किंवा 2.5 इंच अशा पद्धतीची आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे. मग आता आपण इकडं 3 घेतलेला आहे तर आपण इथंही 3 इंच घेऊ आणि क्रॉसपट्टीला आकार कसा कर्वमध्ये द्यायचा ते बघूयात. आता बघा इथं आपण किती घेतलेला आहे, तिकडं 3 घेतलं तर इथंही 3 घ्यायचं आणि हे जे 2 3 इंचाचे पॉईंट आहेत ना ते मार्क करूयात अगोदर. बघा ही पद्धत वापरायची आहे तुम्ही क्रॉसपट्टी बनवण्यासाठी. हा वरती झाला 1/2 इंचाचा भाग. आता आपण इकडल्या साईडला 2 किंवा 2 इंच जायचं आहे अशा पद्धतीने आणि 2 इंच जाऊन बघा हा वरती भाग आहे आपला 1/2 इंचाचा. मग आपण इथून ह्या पॉईंटपर्यंत जायचं आहे असं आणि मग इकडं आपल्याला आकार द्यायचा आहे. 2 2.5 इंच घेतलं तरी चालतं. अशा पद्धतीने आपल्याला कर्वमध्ये आकार पाहिजे क्रॉसपट्टीचा. म्हणजे काय होतं, हा आकार दिल्यामुळे जे समोरील भाग आहे कटोरीही व्यवस्थित येते इथं आपली आणि हा समोरील क्रॉसपट्टीचा भागही व्यवस्थित बसतो. ब्लाऊज आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस हे दोन्ही भाग परफेक्ट बसतात, त्यामुळं तुमचा ब्लाऊजचा समोरील भाग असतो तो वरती जात नाही. काय होतं, हात उचलल्यानंतर ब्लाऊज वरती जातो, पण असा आकार दिल्यामुळं क्रॉसपट्टी आणि कटोरी दोन्ही परफेक्ट बसतात, त्यामुळं हा प्रॉब्लेम होत नाही. हे झालं आता आपलं क्रॉसपट्टी आणि क्रॉसपट्टीला आकार देणं आणि क्रॉसपट्टीचं माप काढणं. आता आपण कटोरी तयार करायची आहे आपली. बघा आता हे आहे आपलं 11 इंच आहे. 11चा मध्य काढायचा आहे आपल्याला. 11चा मध्य कसा काढायचा बघा, असं घ्यायचं आहे, याच्यामध्ये काढायचं आहे अशा पद्धतीने. सोपी पद्धत आहे मध्य काढण्याची. इथं पॉईंट दिलेला आहे मार्क करायचं. त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडनी 1.5 इंच किंवा 1 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. 1 इंच घेऊयात आपण इथून खालच्या साईडनी ना, 1 इंच घ्यायचं आहे इथं असं. म्हणजे ह्या गळेपर्यंत आलं पाहिजे आपलं अंतर जे आहे, तर आपण आकार दिलेला आहे इथं आलं पाहिजे. म्हणजे आपली जी कटोरी आहे ती परफेक्ट एक येते. इथून 1 इंच घेतलेला आहे आपण, इकडं मध्य काढलेलं आहे. आता आपण इकडल्या साईडनी 2.5 इंच घ्यायचं आहे ते
सरळ असं घ्यायचं नाही, थोडंसं आपण क्रॉसमध्ये टेप धरून अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये थोडंसं ह्याच्यासाठी घ्यायचं की आपलं कटोरीचं जे आकार आहे तो गोल यावा, त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कटोरीचा आकार आपला गोल येण्यासाठी आपण हा आपण असा कटोरीचा गोल आकार येण्यासाठी हे अंतर इकडून असं क्रॉसमध्ये थोडंसं घ्यायचं आहे. आता बघा, ही झाली आपली कटोरी ही तयार, क्रॉसपट्टी. आता ही आपण ह्यावरती मी तुम्हाला मेजरमेंट घेतलेला आहे, ते आता मी तुम्हाला हा खालचा जो भाग आहे तो कट करणार आहे. आणि मेजरमेंटनुसार तुम्हाला मापं कशी घ्यायची ती आता मी ह्यामध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा, आता आपण तुम्हाला आता मी सांगणार आहे, तर ही जी आहे ती आपली उंची आहे, पूर्ण उंची आपली आहे, ही आपली झाली पूर्ण उंची. तुम्ही ह्या साईडला पूर्ण उंची घ्यायची आहे, पूर्ण उंची घेतलेली आहे आपली 14 इंच. आता आपली ही जी आहे ती आपली पूर्ण उंची आहे, हा जो भाग आहे तो उंची आहे. त्याच्यानंतर हा भाग आहे तो आपला गळा रुंदी आहे, हा भाग आहे तो आपला गळा रुंदी आहे. ही गळा रुंदी झाली, हे आपलं शोल्डर आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही वरती असे नावं लिहून ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला हे आपलं शोल्डर आहे. बघा, ही आपली जी आहे ती पूर्ण उंची, ही गळा रुंदी, हे शोल्डर आपलं. आता त्याच्यानंतर हा जो आहे मुंडा आहे, मुंडा आहे हा, ही आपली क्रॉसपट्टी आहे. ही आपली क्रॉसपट्टी आहे. आता क्रॉसपट्टीमध्ये आपण 1/2 इंच मिक्स करत असतो, 3 अधिक 1/2 बरोबर आपण 3.5 आणि 3 इंच घेत असतो. अशा पद्धतीनं आपण क्रॉसपट्टी घेत असतो, म्हणजे इथल्या साईडला 3.5 आणि इथं 3 इंच. आता आपण कटोरी घेण्यासाठी काय करत असतो, तर याचा मध्य काढायचा असतो. हा जो छातीचा चौथा भाग आहे त्याचा आपण काय करत असतो, मध्य. इथं मी मध्य लिहिलेलं आहे, कारण आपण इथं ज्या ठिकाणी पॉईंट देतो त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, मध्य काढायचं. म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल की हे काय आहे. तर आपण ह्याचं कटोरी तयार करताना काय केलेलं आहे, छातीच्या चौथ्या भागाचा मध्य घेतलेला आहे, त्यामुळे मी इथं मध्य लिहिलेलं आहे. तर आता इथं मुंड्यापासून आपल्याला 1/2 इंच अंतर घ्यायचं आहे, 2.5 इंच अशा पद्धतीनं इथं घ्यायचं आहे. आणि इथं 1 इंच घ्यायचं आहे, इथं 1 इंच घ्यायचं आहे, इथं 2.5 इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टी. इथं मुंडा 1.5 इंचाचा, जो पाठीमागचा जो मुंडा आहे तो 1.5 इंचाचा, आणि हा समोरील जो मुंडा आहे तो 1 इंचाचा. आता आपण 38 साईजचा ब्लाऊज आहे, 38. आता आपला ब्लाऊज किती साईजचा आहे, तर बघा, आपला ब्लाऊज आहे 38 साईजचा ब्लाऊज आहे आपला. 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपला 38चा चौथा भाग येतो. साडे 9 इंच आपला भाग येतो, म्हणजे हा जो भाग आहे तो आपला 9.5 इंच, म्हणजे 38चा चौथा भाग, 38चा चौथा भाग 9.5 इंच म्हणजे, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे तयार झालेलं आहे, म्हणजे आपला हा 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 38चा चौथा भाग 9.5 इंच, 9.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं आपण इथं मापे टाकलेले आहेत. क्रॉसपट्टीला आपण इकडं 3.5 इंच घेतो, आणि इकडल्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे, आणि कर्वमध्ये आकार द्यायचा आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला आता बघा, संपूर्ण अशी मापे कशी घ्यायची ती सांगितलेली आहे तुम्हाला.
आणखीन एक वेळेस मी तुम्हाला समजावून सांगते. आपण उंची टाकताना नेहमी आपण ज्या साईडला बसतो त्या साईडला उंची टाकायची आहे. त्याच्यानंतर आपण साईजनुसार गळा रुंदी द्यायची आहे. इथं लिहिलेलं आहे मी, ही पूर्ण उंची आहे. हा, ही आपली गळा रुंदी. गळा रुंदी घेतल्यानंतर गळा रुंदीच्या खाली इथं बघा, आता इथंही लिहि आणखीन एक लिहिते मी समोरील गळा. गळा 6 इंच आपला झाला समोरील गळा. म्हणजे आपण गळा रुंदी घेतली त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, समोरील गळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं कटोरीला गोलाकार द्यायचा आहे समोरील गळ्याला. त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर घेणार आहोत. शोल्डर आहे आपलं 3 इंच, त्यामध्ये 1/2 इंच मिक्स करायचा असतो. म्हणजे शोल्डर आपलं येणार आहे 3 अधिक 1/2 3 इंच आपलं शोल्डर येणार आहे. आणि आपला हा आहे मुंडा. मुंडा आहे आपला, इथं मी लिहिलेला आहे मुंडा म्हणून, अशा पद्धतीनं मुंडा. आणि मुंडा आपला आहे 6 इंच, त्यामध्ये 5.5 आहे शिलाई मार्जिनसाठी. मुंडा आहे आपला, मुंडा आहे आपला 5.5 इंच बरोबर 6 इंच. म्हणजे आपला मुंडा 5.5 इंच आहे, तर आपण शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच मिक्स केलेला आहे. त्या हा झाला मुंडा. हा समोरील गळा, ही पूर्ण उंची आहे आपली. गळा रुंदी शोल्डर ज्या ठिकाणी गळा रुंदी घेतलं त्या ठिकाणी समोरील गळा घ्यायचा आहे. आणि त्याच्यासमोर शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर घेतलं, शोल्डरचा एंड काढायचा आणि तिथं मुंडा घ्यायचा. मुंड्यामध्ये 1/2 इंच मिक्स करायचं, समोरील गळ्यामध्ये 1/2 इंच मिक्स करायचं. आणि त्याच्यानंतर आपण 38 चा 4 भाग टाकायचा, 9.5 समोर शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी काढायची आहे, तिकडं 3.5 आणि इथं 3 इंच. लहान साईजचे जर ब्लाऊज असतील तर तुम्ही इथं 3 घ्यायचं आहे आणि इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे. 28-30 जर ब्लाऊज असतील तर तुम्ही इथं काय करायचं आहे, 3 इंच आणि इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि असा जसा आपण आकार दिला तसा द्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या. कटोरी काढताना नेहमी आपण कटोरीचा छातीचा मध्य काढायचा आहे. आपली ही 9.5 इंच आहे, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथं मी लिहिलेलं आहे मध्य. आणि त्याच्यानंतर इथून वरती इथं लिहिलेलं आहे 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथून खाली 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीनं गोलाकार द्यायचा आहे. हे झालं आपलं समोरील भागाचं ब्लाऊजची आकृती. आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं हेही मी तुम्हाला ह्यामध्ये संपूर्ण असं सांगितलेलं आहे. आता आपण हे समोरचं कट करूयात आणि ह्याच्यानंतर आपण जो आपला पाठीमागचा भाग आहे तो आपण कट करून पाठीमागच्याही भागाला टक्स कसा घ्यायचा ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण पाठीमागच्या भागाचा आपण सुरुवात करूया. आता मी कट करणार नाही. आता आपण कट करताना हा भाग आपल्याला अगोदर कट करायचा आहे. आता बघा, मी तुम्हाला हा भाग वेगळा असा कट करून दाखवणार आहे. आता आपण हे असंच ठेवायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मार्क करायचं आहे मुंड्याचा आपल्याला. बघा, आपल्याला हा मुंड्याचा मार्क करायचा आहे. आणि ह्याच्यानंतर आपण मापे टाकूया. आता बघा, आपली उंची आपण आणखीन एक वेळेस इथे घेऊयात. आता उंची आहे आपली 14 बरोबर आहे. गळा रुंदी घ्यायची आहे आपण 2.5 इंच. शोल्डर आहे आपलं 3 इंच. आता आपला पाठीमागचा गळा तुम्ही काय करायचं आहे, नेहमी खालच्या जो कमरेतला भाग असतो आपला पाठीचा तिथून बघायचा आहे. तर आपलं 5 इंच आहे खालच्या साईडने. तर आपण शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 5.5 इंच. ते घेतल्यानंतर इथं आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. वरती आपण 2.5 इंच घेतलं तर आपण इथंही 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे पट्टीनं मार्क करायचं आहे. आपण पाठीमागच्या ब्लॉक भागासाठी गोलाकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊ शकता. ते दिल्यानंतर आता आपण आपला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. बघा, आता आपण 9.5 इंच घेणार आहोत आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. 11 इंच घ्यायचं आहे, म्हणजे अगोदर आपण 9.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिन.
आहे आपलं शिलाई मार्जन आणि सम म्हणजे छातीचा चौथा भाग. आपण त्या व्हिडिओमध्ये जसं केलेलं आहे तसंच इथं करत आहे. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी डबल माप टाकत आहे कारण आपण पाठीमागच्या साईडने आता बघणार आहोत. पाठीमागचा जो मुंड आहे तो जेड इंचाच आहे आपला. आकार जसा अगोदर आपण दिला होता त्याच पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं हा मुंड्याचा आकार झालेला आहे. आता ही आपली पाठीमागच्या भागाची कटिंग आहे. आता आपण हे झालं, आता आपण टक्स कसा घालायचा ते बघूयात. आता आपण टक्स घालताना नेहमी काय करायचं आहे बघा, आता हा गळा किती आहे ह्याच्यानुसार टक्स घालायचा आहे. नॉर्मली आपण टक्स जो घालतो तो 4.5 इंचाचा घालतो. मग आपला गळा किती आहे 5.5 आहे, तयार होणार आहे 5. मग आपण इथं 4 इंचाचा टक्स घालायचा आहे. हा जो गळा आहे खालचा खालची जी बाजू आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच टक्स कमी घालायचा. कधी कधी 4 इंचही असतं त्यावेळेस 3 इंच घालायचा, आणि 3.5 इंच असेल त्यावेळेस 2.5 इंच घालायचं. म्हणजे ह्याच्यापेक्षा आपण 1 इंच टक्स कमीच घालायचा असतो. आणि टक्स कसा घालायचा हा शोल्डरचा मध्ये काढायचा आहे. नेहमी आपल्याला शोल्डरचा मध्ये काढून तुम्ही टक्स घालायचा आहे. 3 इंच आहे शोल्डरचा मध्ये येतो 1.5 इंच. नेहमी तुम्ही टक्स घालताना शोल्डरचा मध्ये काढून तुम्ही टक्स घालायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, इकडल्या साईडने मापे घेण्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं आहे, वरच्या साईडने शोल्डरचा मध्ये काढून तुम्हाला घ्यायचा आहे. किंवा इथं बघा 4 इंचावरती टक्स घातला तरीही चालतं, किंवा शोल्डरचा मध्ये घेऊन टक्स काढलं तरी चालतं. मग आपण इथं 4 इंचाचा टक्स घालणार आहोत. आणि 4 इंचाचा टक्स घातल्यानंतर आता आपण हा टक्स किती इंचाचा घ्यायचा तेही बघूयात. बघा इकडल्या साईडला तुम्ही 1/2 इंच घ्यायचं, म्हणजे टोटल टक्स असला 1 इंचाचा होतो. आणि इकडल्याही साईडला 1/2 इंच घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे आपल्याला, अगदी क्रॉसमध्ये. म्हणजे असं व्यवस्थित असं क्रॉसमध्ये आपल्याला हा टक्स घालायचा आहे. आता त्यामध्ये जशी माहिती सांगितली तशी मी तुम्हाला इथं माहिती लिहून दाखवणार आहे. हा जो आहे तो आपला टक्स आहे 4 इंचाचा. ह्या खालच्या ब्लाऊजनुसार ह्याच्या मापानुसार तुम्ही टक्स घ्यायचा आहे. कमी गळा असेल तर टक्स कमी घालायचा, जास्त गळा असेल तर टक्स घालायचा. हे शिलाई मार्जन. हा मुंडा 1.5 इंचावरती मुंडा आहे आपला. बघा आता आपण आपला पाठीमागचा मुंडा असतो तो 1.5 इंचाचा असतो. हे मी तुम्हाला समोरच्याही ड्रायग्राममध्ये लिहून दाखवलेलं आहे. आणि हा आपला पाठीमागील गळा. अशा पद्धतीनं आपण हे आपलं तयार आहे मुंडा, पाठीमागील गळा आणि टक्स. आता आपण बघा हे कट करायचं आहे, नाही कट केलं तरी चालतं. किंवा अशा पद्धतीनं तुम्ही दोन्ही आकृत्या काढून घ्यायच्या आहेत. हा झाला पाठीमागचा आणि आपलं हे झालेलं आहे समोरील भागाचं, पाठीमागचा भाग आणि हा आपला समोरील भाग आहे. आता मी इथं कट करून दाखवणार नाही तुम्हाला, कारण तुम्हाला समजलंच असेल की कसं आपण आपला व्यवस्थित असा ब्लाऊजचा ड्रायग्राम बनवून स्वतःचा. आता हीच पद्धत वापरायची आहे प्रत्येक साईजला तुम्हाला. आता हीच पद्धत वापरायची आहे आणि हीच पद्धत वापरून तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक ब्लाऊजचं माप काढायचं आहे. कारण ह्यावरती मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं आणि कुठला भाग तो कसा काढायचा हे तुम्हाला ह्यामध्ये मी एकदम व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. आता आपण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी तुम्हाला कटोरी पुढच्या व्हिडिओमध्ये वाढवून दाखवणार आहे. ती कटोरी कशी वाढवायची तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही दुसराही व्हिडिओ बघा. अगोदर हा व्हिडिओ अपलोड होणार आहे, त्याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईकही करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.